स्मार्ट गृहिणींसाठी 50 स्मार्ट किचन टिप्स। टिप नंबर 1, कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते। टिप नंबर 2, वर्षभरासाठी हळद टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे काही खडे किंवा लवंगा टाकाव्यात, हळद वर्षभर तशीच राहते। टिप नंबर 3, वरण बनवण्यासाठी किंवा वरणफळ म्हणजे चकोल्या बनवण्यासाठी जेव्हाही आपण तुरडाळ शिजवतो तेव्हा ती जास्त शिजवावी, म्हणजे घोटायची गरज पडत नाही आणि आपले वरण देखील एकदम चिकन बनते। टिप नंबर 4, वरणफळ बनवताना जेव्हाही आपण त्यामध्ये चकोल्या टाकतो त्या जास्त बारीक लाटू नये, थोड्या जाडसर ठेवाव्या, कारण वरणमध्ये टाकतात त्यांचे पाणी होऊन जाते आणि चकोल्या व्यवस्थित दिसत नाहीत, जास्त शिजल्यावर त्यांचा गोळा होऊन जातो। टिप नंबर 5, नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दूध किंवा दूध नसेल तर दूध पावडर देखील वापरू शकता, यांनी बर्फी देखील खूप चविष्ट लागते। टिप नंबर 6, तुम्हाला जर कानदुखीचा त्रास असेल तर कानामध्ये थोडेसे खोबरेल तेल कोमट करून टाकल्यास कानदुखीवर आराम मिळतो, पण हे तेल शुद्ध असावे। टिप नंबर 7, स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळे स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो। टिप नंबर 8, बटाट्याचे चिप्स बनवताना पाण्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवल्यास वेफर्सचा कलर जसाच तसा राहतो। टिप नंबर 9, कॉफी पावडरला जर थोडीशी हवा लागली तरी कॉफी कडक होते, त्यामुळे 2 चमचे तांदूळ एका सुती कापड्यामध्ये बांधून ती गठोडी कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी पावडर नरम राहते। टिप नंबर 10, कैचीची धार कमी झालेली असेल तर थोड्याशा बारीक मिठामध्ये 2-3 वेळेस कैची चालवा, कैचीची धार पुन्हा तेज होते। टिप नंबर 11, लोखंडाचे कोणतेही भांडे किंवा सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात, गंज निघून जातो। टिप नंबर 12, कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी, नंतर भाज्या टाकल्यावर तेलाचे शिंतोडे उडत नाहीत। टिप नंबर 13, सलाद उरले असेल तर ते मिक्सरमध्ये बारीक करून आवडीनुसार त्यामध्ये मसाले घालून पराठ्यांची कणिक मळून सलादचे पराठे बनवावे, यामुळे आपले सलाद वाया जात नाही, तसेच पराठे देखील चविष्ट लागतात। टिप नंबर 14, पनीर जर कडक झाले असेल तर आणि त्याला सॉफ्ट बनवायचे असेल तर 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा, पनीर सॉफ्ट आणि एकदम स्पंजी होऊन जाते। टिप नंबर 15, बटाटे लवकर उकळण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे, बटाटे लवकर उकळले जातात। टिप नंबर 16, जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो, तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये 2-3 लवंगा टाकावे, तेलाचा वास येत नाही, नंतर तुम्ही जेव्हाही भाजी सर्व्ह कराल त्यावेळेस लवंगा काढू शकतात। टिप नंबर 17, तंदुरी रोटी बनवताना पिठामध्ये थोडेसे दही टाकून थोड्या कोमट पाण्यामध्ये पीठ मळल्यास तंदुरी रोटी मुलायम आणि कुरकुरीत बनते। टिप नंबर 18, दिवसातून 1 वेळेस दालचिनी आणि अद्रक टाकून चहा पिल्याने आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते, तसेच शरीरातील फॅट देखील कमी होते आणि व्हायरल इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो। टिप नंबर 19, जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि मोठी खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते। टिप नंबर 20, निंबू व्हिटॅमिन सीने भरपूर असतो, त्यामुळे सलाद खाताना त्यावर थोडासा लिंबूचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते। टिप नंबर 21, दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल्स पोटातून तोंडावाटे आपल्या पोटात जातात, म्हणून गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर करावा। टिप नंबर 22, आठवड्यातून 2 वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते। टिप नंबर 23, बेसनाचे लाडू बनवताना त्यामध्ये थोडेसे मूंग डाळीचे पीठ टाकल्याने लाडू अजून चविष्ट बनतात। टिप नंबर 24, घरात जर ड्रायफ्रुट्स उरले असतील तर थोडेसे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये भाजून त्यांची पावडर करून मनुके आणि खजूर यांसोबत मिक्स करून त्यांचे लाडू बनवावे। टिप नंबर 25, नेलपेंट खराब होऊ नये
आणि कोरडी होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावी आणि त्यामध्ये 1-2 ज्वारीचे दाणे टाकावे. टिप नंबर 26, दररोज 1 चमचा पांढरे तीळ खाऊन त्यावर थंड पाणी प्यायल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. टिप नंबर 27, पीठ चाळताना पिठामधील जास्तीचा कोंडा काढू नये. कोंडा आपलं पोट साफ करण्यास मदत करतो. टिप नंबर 28, गाजरचा हलवा बनवण्यासाठी कोवड्या गाजरऐवजी मोठी गाजर आणावी, म्हणजे कोवडी गाजर किसता येत नाहीत, मोठी गाजर सहज किसता येतात आणि हलवा देखील चविष्ट लागतो. टिप नंबर 29, लसूणची चटणी बनवताना त्यामध्ये थोडे खोबरे देखील बारीक करून घालावे, यामुळे चटणी छान बनते आणि चवीला देखील टेस्टी लागते. टिप नंबर 30, मसाले भात बनवताना त्यामध्ये चमचाभर दही घातल्यास मसाले भात छान आंबट तिखट चवीचा होतो. टिप नंबर 31, कांद्याच्या पेस्टमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून केसांना लावल्यास केसांमधील कोंडा निघून जातो, तसेच केस काळे राहण्यास मदत होते. टिप नंबर 32, कांदा चिरल्यावर हातांना कांद्याचा वास येत असेल तर थोडे बेसन पिठाने हात चांगले चोळून धुवावेत, कांद्याचा वास सहज निघून जातो. टिप नंबर 33, गुळाची डेपमधून गुळ किसायचा असेल तर काटेरी चमच्याच्या साह्याने गुळ काढावा, कमी वेळात जास्तीचा गुळ काढला जातो. टिप नंबर 34, जर भाजी बनवताना करपून गेली तर त्यामध्ये 2 चमचे दही चांगले फेटून टाकल्यास दही भाजीमध्ये फाटत नाही, तसेच भाजीचा दळाल्याचा वास देखील येत नाही. टिप नंबर 35, कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे, यामुळे काचेच्या वस्तू चकाकतात. टिप नंबर 36, पालकची भजी बनवताना त्यामध्ये थोडी पुदिनाची पाने मिक्सरला बारीक वाटून आणि थोडासा लिंबाचा रस घातल्याने पालकच्या भाजीची चव अजून वाढते. टिप नंबर 36, जर घरी हेवी वर्कच्या साड्या धुवायच्या असतील तर त्यांना बेबी शॅम्पूमध्ये धुवावेत, म्हणजे साड्या सॉफ्ट आणि मुलायम राहतात. टिप नंबर 38, जर लसूण साठवून ठेवायचा असेल तर 2 वेळा कडक उन्हामध्ये चांगला वाळवून त्यानंतर साठवावा, लसूण जास्त दिवस तसाच राहतो. टिप नंबर 39, जेव्हाही आपण तूप बनवतो त्यावेळेस बेडीमध्ये बरेचसे तूप शिल्लक राहते, ते काढण्यासाठी तूप कढवलेल्या भांड्यात गरम पाणी घालून चांगले उकळू द्यावे. थंड झाल्यावर ते भांडे फ्रीजमध्ये ठेवावे, दुसऱ्या दिवशी तूप वेगळे झालेले दिसेल. टिप नंबर 40, कोणत्याही भांड्यावरचे स्टिकर काढण्यासाठी भांडे गरम पाण्यामध्ये 10 मिनिटे ठेवल्यास भांड्यावरचे स्टिकर सहज निघते, त्यानंतर भांडे घासणीच्या साह्याने घासून स्वच्छ करावे. टिप नंबर 41, शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची रस्सा भाजी बनवताना त्यात थोडासा मटण मसाला टाकल्यास भाजीला छान चव येते. टिप नंबर 42, कांदे उभे चिरून 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवल्यास बिर्याणीसाठी किंवा मसाल्याच्या भाजीसाठी झटपट वापरता येतात. टिप नंबर 43, सिलेंडर जास्त दिवस टिकावा म्हणून नियमितपणे गॅसचे बर्नर स्वच्छ करत राहावे. बर्नर बुडतील एवढ्या गरम पाण्यामध्ये 1 लिंबू पिळून थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ टाकून रात्रभर तसेच पडू द्यावे. दुसऱ्या दिवशी बर्नर घासून स्वच्छ करावे, यामुळे जास्त गॅस वाया जात नाही आणि सिलेंडर देखील जास्त दिवस टिकतो. टिप नंबर 44, आलं साठवण्यासाठी बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये ठेवावे, आले तसेच राहते. टिप नंबर 45, वरईचा भात करताना वरई भाजून भात केल्यास भात छान मोकळा सळसळीत येतो. टिप नंबर 46, जिलेबी करताना नुसत्या मैदाऐवजी थोडासा रवा घालून जिलेबी केल्यास जिलेबी छान कुरकुरीत होते. टिप नंबर 47, दम आलू बनवताना बटाटे उकडायचे असल्यास काट्या चमच्याने बटाट्यांना मधोमध होल करून घ्या आणि मग बटाटे उकडा, बटाटे लवकर उकडले जातात. टिप नंबर 48, बाजरीचे पीठ दळताना 8-10 दिवसापुरतेच दळावे, जास्त दिवस पीठ पडल्यास पीठ कडू होते. टिप नंबर 49, दुधासोबत तेल किंवा मिठाचे पदार्थ खाऊ नयेत, हे विरुद्ध आहार असतात. काही जणांना चहा आणि चपाती खायची सवय असते, पण हा विरुद्ध आहार आहे, कारण चपातीमध्ये आपण मीठ घालतो तसेच तेल देखील टाकतो आणि चहामध्ये दूध असते, यामुळे अंगावर पुरळ किंवा
व्हाईट स्पॉट येऊ शकतात. टिप नंबर 50, भाजीमध्ये घालण्यासाठी जर खसखस वाटायची असेल तर कोरडी वाटल्यास व्यवस्थित बारीक वाटली जात नाही, म्हणून वाटण्याआधी 5 ते 10 मिनिटे थोड्याशा पाण्यात भिजत घालावी, म्हणजे खसखस छान बारीक पेस्ट होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.